स्वप्नांच्या पलीकडे। गोड गोड बोलून गळा कापणारी निघालीस ग तू। म्हणू तू काय बोलतेस, तुला कळतंय? बरोबर बोलतेय मी। अग सांगितलंस ना तिला सगळं, काय गरज होती ग सांगायची? अगं पण म्हणू तर तिकडे होत्या। नाही वहिनी, तू पण तर अनिमिता वहिनी सारखीच निघालीस। अगं म्हणू ऐकून तर घ्या। काय ऐकून घेऊ? नाही जा आता तिला जाऊन हे पण सांग की स्वप्नील मुंबईत आलाय आणि तो माझा फोन उचलत नाहीये। हे बघ तू 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 चिडचिड करू नको आधी शांत। प्लीज तुझ्या सहानुभूतीची काही गरज नाहीये मला। नाहीतरी माझ्या आयुष्याचा तमाशा करायचा ठरवलास ना तू, तुझ्या दयेने होईल ते पण। खूप बोलतेस म्हणू तू। काही खूप भी बोलत नाहीये मी। तुला काय समजले होते यार आणि तू काय निघालीस? अगं पण म्हणू काही ऐकायचं नाहीये मला तुझं। आता काय सांगते का बघ तुला, माझं जे काय ना ते मी एकटी सहन करे, नाहीतरी काम करते, धोंडा घेते, गळ्यात बांधते आणि उडीच मारते विहीर। म्हणू आयुष्यात एक विश्वास होता, एक, माझी धाकटी बहिणी चांगली आहे, चांगली आहे ती। सगळ्यांनी तुला दरवेळेस शिव्या घातल्या, नको नको ते बोलले, पण मी नेहमी सपोर्ट केला यार। हो अगं पण तू म्हणू मी नेहमी सांगत राहिले की माझी बहिणी चांगली आहे, ती ती खरी आहे, आणि तू चांगलीच मुस्कटात मारलीस माझ्या। नाही म्हणू अगं पण नाही बोलणार आहे तुझ्याशी, मी खरंच नाही बोलणार आहे। अगं म्हणू तुझं काहीतरी काय ही जोडी का नाही घेतली, ते एवढ्याच्या जोडीने काय होणार आहे, दोन्ही साफ करा। काय ग काय झालं? काही नाही आई, काही नाही। काय झालं, काय झालं? काही नाही हो, काहीच नाही। मी खूप शिकलेली नाही अग, पण देहबोली कळते मला। आजपर्यंत मानसी तुझ्या बरोबर अशी तणतणत कधीच वागली नव्हती ग, काय झालं बोल ना। काही नाही आई, वेडी आहे। उगाच एवढ्या तेवढ्या कारणांना चिडचिड करायला लागली आहे ती। त्याचं काय झालं, तिचं असं म्हणणं आहे की तिच्या कपाटातला तिचा कप्पा आहे ना तो तसाच राहायला पाहिजे, तिच्या सगळ्या वस्तू तशाच ठेवायच्या आपण, जशा होत्या तशा, असं काहीतरी काहीतरी बोलत होती। घर सोडून जाणार आहे ना म्हणू, मला कळतंय तिला काय वाटतंय ते। आई घर सोडून जाताना असंच होत, मला पण असंच झालं होत। आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप पजेसिव्ह व्हायला होत, तेच झालं असेल तिचं। हा म्हणजे तसंच झालंय, भीती वाटते। आपलं हे घर आपलं राहणार नाही असं वाटायला लागतं सारखं, तिलाही तसंच वाटत असेल कदाचित, म्हणून चिडचिड करत होती ती। म्हणजे आणि मग आता सगळा राग कोणावर काढणार ना बहिणी? म्हणून सगळा राग माझ्यावर काढला। पण आई काही नाही, वेडी येते, उगा चिडचिड करते। अरे भाजी तशीच राहिली ना निवडायची, सॉरी आहे मी निवडते। एवढं प्रेम करतोयस माझ्यावर, मला माफ का करत नाहीयेस? प्लीज माफ कर ना मला। ती वेळ गेली, ती वेळ गेली, आणि तसंही मी तुला माफ केलं काय न केलं काय तुला काय फरक पडतो? मला फरक पडतो मयुरेश, म्हणूनच बोलले ना मी, तर का बोलले असते?
अनु तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात तेवढं अंतर आहे जेवढं तुझ्या हातांमध्ये आणि ओठांमध्ये. तुझं माझ्यावर खरंच प्रेम असत तर आज ही वेळ आणलीच नसतीस तू. नाही का मयुरेश? जाऊ दे ना, झोप तू. अशी का वागते ही म्हणू? मगापासून एक शब्दही बोलली नाही माझ्याशी. उद्या साखर पुढा आहे तिचा, आम्ही दोघींनी सगळं मिळून सॉल्व्ह करायचं, तर ही माझ्याशीच बोलत नाहीये. आणि अन्विता वहिनी तरी अशा कशा? त्यांनी असं का सांगितलं की मी त्यांना सांगितलं? मी तर त्यांना काहीच नाही सांगितलं. असं का बोलल्या त्या? आणि उलट त्यांना तर स्वप्नीलबद्दल आधीपासून सगळं माहित होतं. चल ना आता. काय चल ना आता, काय ह्या उशांना काय खोळ्या घालत बसली? चल लोक उलटा कवर घातल्याच्या तू जाऊन झोप. तुझं पण लक्ष नाही तिकडे. काय तू पण नवरा इतकं दमून भागून आलाय? सेवा करायची तिथे सोडून आणि काय काम करत बसली? टाकत तिकडे बघ. चल श्रेयस. काय प्लीज झोप ना. असं कसं? नाही काय प्रॉब्लेम आहे का? काही काय झालंय? मनू भांडली माझ्याशी. तुझ्याशी मनू भांडली? हो. मनू तुझ्याशी भांडली? हो. शक्य का बाई तू हे? असं होऊ शकत नाही. मनू आमची तुझी निस्सीम भक्त आहे, असं होऊ शकत नाही. चल. काही भक्त भक्त नाही. नको नको ते बोलली मला. का? तू काय बोललीस का? मी नाही भांडले रे श्रेयस, सांगते ना तुला. ते मला माहित आहे ना, माझे वैद्य कुणाशी भांडू शकत नाही. ती खूप गोड आहे, तिला उलट बोलताच येत नाही. ती कुणाशी भांडू शकत नाही. तू टॉन्ट मारतोस? टॉन्ट काय, तुला ओळखतो ना मी. मला माहित आहे तुझा स्वभाव, तू कधीही कुणाला उलट बोलू शकत नाही. चल आता लोक. श्रेयस काय काय झालंय? काही नाही, म्हणजे असं काही ठोस कारण नव्हतं, पण ती चिडचिड करत होती. अच्छा, ठोस कारण नव्हतं ना, असं विनाकारण सगळं झालंय ना. सोड ना, कुठे मनावर घेते. मनू आहे यार, म्हणून आपल्या घरातली डॉन आहे, कळलं का? ते विनाकारण मांडली ना, काही काळजी करू नको. स्वतःच विनाकारण परत बोलायला पण येईल, परत बोलणं सुरू करेल. मनू आपली, चल तू ती काळजी करू नकोस, तू आता फक्त माझी काळजी कर. चल चल ये लवकर. पण मनू कधी आलीच नाही माझ्याशी बोलायला. तर स्वप्नीलचा फोन का नाही लागत आहे? स्वप्नील तू प्लीज उद्या परत ये रे, मी खूप एकटी पडले इथे.
वैदेही वहिनीने पण विश्वासघात केला. प्लीज ये स्वप्नी, नाहीतर माझी काहीच अडकत नाही. मयुरेश, भिडे वकील झाले, चितळे राजू झाला, रमा काकूंचा बॉक्स काढलाय का तू? रमा काकू, हा हा काढलाय. त्या आठवणीने नाव लिया, माझी एक जुनी मैत्रीण आहे ती. अरे फोटो नंतर बघ रे मयूर. आय बाबा, किती किती बॉक्स झाले बघ. इकडे दोन, हा तिसरा. माझ्याकडे चार जमा झाले. हा बोल रे. हो हो का त्या ह्याचा? अरे फोन नंतर. एक मिनिट, एक मिनिट. नाही तुला नाही, बोल बोल बोल. कधी? बर बर बर, ठीक. फोन ठेव ना आधी. ते हे बघ, मला सांग ते साठेंचं बॉक्स आलं का बघ. लिहिले ते थांब, एक शेजचा फोन आहे ना, एक मिनिट. हा हॅलो, हा मी येतो, मी हॅलो. अरे मी येतो, मी हॅलो हॅलो. बरं बाबा, मी खाली जाऊन येतो. तो डेकोरेटर आला खाली, ते सामान उतरवून घ्यायला लागेल. अरे मयू, काहीतरी खाऊन जा, नाहीतर पुन्हा तुला पित्ताचा त्रास व्हायचा. अच्छी येतो पटकन जाऊ. अरे श्रेयस आहे ना खाली, मग तू घे ना. श्रेयस तिकडे अडकला तर मला केटर कडे जाता येईल ना, त्याने पण आजच बोलावलंय टेस्ट साठी. हा मयू, ते काम आधी कर हो, आणि त्याला सांग जर मीठ कमी घालायला. हो, मागच्या वेळी माहितीये ना पातळ भाजीत केवढं मीठ घालून ठेवलं, मेल्यानं पुन्हा ताक मिसळावं लागलं आपल्याला. हो सांगतो. आणि हो, जरा खोबऱ्याची चटणी ना जरा तिखट करायला सांग, मला गुळचट करून ठेवेल सगळं. हो यो, सांगतो सांगतो. हा यशवंता, या सगळ्या धामधुमीत ना सोसायटीत आमंत्रण द्यायची राहूनच गेली. हो मी तुला म्हटलं होतं ना आधी ते काम करून घेतो म्हणून, आता आधी आमंत्रण देऊ का टँकर वाल्याकडे जाऊ? मी जाऊ का आमंत्रण द्यायला? आई, मी सगळी कामं करतो आणि मीच जाऊन येतो आमंत्रण द्यायला. आणि हो, तो पेढ्याचा पुडा आहे ना, तो व्यवस्थित बांधून माझ्याकडेच ठेवा म्हणावं, म्हणजे खाली उतरताना आठवणीने मी घेऊन येईन रे. मी बांधते ना पुडा. कुठेत पेढे? बाबा मी येतो खाली जाऊन लवकर. अरे पण मयू. हो नाश्ता आल्यावर करतो, पित्त डोके दुखी त्रास माहितीये मला. चांगल्यासाठी सांगते. मनू काय म्हणे, कुठे गेली होती? गच्चीवर. कशाला? फोन होता काश्मीराचा. ए मनू इकडे ये ग, माझी माहिती काय? आता वैताग नकोस ग, ये ये. आज माझ्या राणीचा साखरपुडा आहे. माहित आहे का बा, मुलीच्या वागणुकीबरोबर माहेरच्यांचा उद्धार तरी होत असतो, नाही तर समाजात मान तरी वाढत असतो. तुझं वागणं असं ठेव की माहेरच्यांचा कधीही उद्धार होता कामा नये. मला माहिती आहे ग तू तशी वागणार नाहीयेस, पण माझ्या मिलीचं काम आहे ना सांगायचं, म्हणून मी आपली सांगते झालं. साखरपुडा कशासाठी करतात तुला माहितीये का? अगं, नवीन सुरू होणाऱ्या आयुष्याच्या सुखाची ही नांदी असते. मी आले. अरे यशवंता लाजली. झालं का स्वप्नीलशी कॉन्टॅक्ट? तुला काय करायचंय, तू तुझं काम कर. म्हणजे नाही झालं. उगाच डोक्यात राग घालून काहीही होणार नाहीये, कळलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग. एक मिनिट, कोणी कोणाला काय सांगितलं, कधी सांगितलं, हे जास्त महत्वाचं आहे की आत्ता कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं आहे? माझं मी बघेन, तू नको काळजी करूस. अगं मग तू काय करणार आहेस, काय करणार आहे सांग ना मला. फोन उचलत नाहीये ना तो?
अरे पण मी बघेन काय करायचं ते, मी करेन काय ते, तू तू प्लीज मला एकटं सोड. म्हणून त्याचा पत्ता दे मला. नाही मी आता खाली जाणार आहे मिठाई आणायला, तेव्हा त्याच्या घरी जाते आणि त्याच्याशीच बोलते मी. हा प्लीज, काहीही करायची गरज नाहीये. आतापर्यंत केलं ना तेवढं पुरेस आहे, आता अजून त्यात भर घालून मला उपकृत करू नका. थँक्स. यू आर वेलकम. आणि ऐक, तो सेट जो दिलाय ना तो आधी ट्राय करून बघ, उगाच कशावर तरी काहीतरी घालू नकोस. त्या साडीवर जास्त काय चाललंय हे वैद्य, ही वेळ आहे का ही ह्याची सगळी चर्चा करायची? स्वयंपाक करणं जास्त गरजेचं आहे आता. तेव्हा ना नैवेद्य दाखवायचं आहे, आई ओरडत बसेल. त्यांनी मला सांगितलं आधी स्वयंपाकाची तयारी कर, नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून. आणि तुला मिठाई आणायला जायचं आहे ना? हो चाललेच होते आई मी. पंधराशे रुपये घेऊन जा. आणि मग मिठाई आणायला जायच्या अगोदर आईंना सगळं विचारून घे, कोण कोणत्या मिठाई आणायच्या आहेत त्या. कळलं? स्वतःच्या मनाने आणू नकोस बाई. अशा सरळ सोडा. अशा तने मी काय म्हणतो, डेकोरेशन एकदम A1 पाहिजे बरं का? हो. हा तिने आणली का ती फुलं? कमळ. कमळ काय, ते ऑर्किडची फुलं आणले. हो 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 हो, तिकीट पैसे लावून गेलं. हो हो हो, हे आणले. पण मी काय म्हणतो, हे बाकीचं सगळं फर्स्ट क्लास झालं. बरं, एक सजेशन होतं, म्हणजे गेट समोर आपण कारंज लावलं तर. गेट समोर कारंज बरं दिसेल, कारण फर्स्ट क्लास दिसेल. मला वाटत ना विचारतो काय आहे, खर्च जास्त होईल म्हणून म्हणाल. ए खर्चाची काळजी करायची नाही, माझ्या एकुलत्या का बहिणीचं साखरपुडा आहे. ए आवाज खाली, माझा पण एकुलत एक भाऊ आहे, कळलं ना? असं ना, मग कर ना खर्च किती दिला कर. आमचा वर पक्ष आहे, आम्ही तुमच्या वर राहतो. अरे अरे खरं तर डेकोरेटरला खुर्च्या पुसून घ्यायला सांगितलं का? ते काय पुसतोय तो पाठीमागे पुसतोय ना. ठीक आहे, मग मी केटररकडे जाऊन येतो, त्याला टेस्ट बघायला जायचं. चालेल, तू चाललायस का बाहेर? अरे ऍक्च्युली मी जाणार होतो बाहेर, म्हणजे फुलांचं मला बघायचं होतं सगळं. आणि मी म्हटलं साऊंडवाल्याकडे चक्कर मारून येऊयात ना, ते स्पीकर्स काय लावतो सगळं जरा चेक करून घेऊ आधी. नाही नाही, मी एक काम कर ना, तू जाऊन ना बाहेर, मी थांबतो इकडे. मी जाऊन येतो. हा सगळं ते पण करून. बाबा कुठे? बाबा मी बोलतो. त्यांना नीट काम कर रे. हो काय त्यांना बरं चाललंय? हो फर्स्ट क्लास. हॅलो किरण, मानसी बोलते. हॅलो अगं, स्वप्नील आलाय का गं घरी? मग तू जरा बाहेर जाऊन बघून येशील का? ओ तू बाहेरच आहेस का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सॉरी सॉरी. ओके ओके. हां हां, बाय बाय. माहित नाही हा कुठे, काय करू आता? अजून फोन नाही आला ह्याचा. साखरपुड्याची वेळ पण जवळच चालली. तर असं करते, स्वतः जाऊन बघून येते त्याला. मलाच जावं लागणार. वेड्यासारखं वागू नकोस म्हणू, हे जे काही करतेस ना ते अत्यंत चुकीचं करतेस. कळलं तुला? कळते का तुला तू काय करायला निघालीस म्हणू? अगं तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, मान्य आहे मला, पण त्यासाठी हा मार्ग नाहीये. अरे पण तू का मध्ये पडतेस? मी बघेन ना काय करायचं. शहाणपणा करू नकोस. तुझी काळजी वाटते ना म्हणून वेड्यासारखी तुझ्या मागे मागे करत असते. मग का थांबवतेस? काच करतेस? मुद्दाम करतेस का?